अश्विन शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या हर्षोल्लासाने साजरा होत आहे। नाना रूपात दर्शन देणारी दुर्गा देवी हा जसा आकर्षणाचा विषय, तसेच विविध मंडळाने केलेली देखाव्यांची आरास हा देखील मोठा कुतूहलाचा विषय असतो। अशाच अप्रतिम देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील राणी लक्ष्मीबाई दुर्गा मंडळाने यंदा शरद ऋतूंच्या संकल्पनेवर स्वप्नलोक हा देखावा साकारला आहे। प्रदूषण रूपी महिषासुराचं मर्दन करणारी महिषासुर मर्दिनी अशी या देखाव्याची थीम असून हा देखावा नागपूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे। 16 वर्षापासून आम्ही हे दुर्गा उत्सव इथे सादर करतो आहे आणि या दुर्गा उत्सवाची खासियत ही आहे की आम्ही नागपूरकरांसाठी दरवेळेला एक वेगवेगळ्या थीम वरती एक थीम बेस्ड पेंडॉल इथे फार सुंदर देखाव्याचा घेऊन येतो। आम्ही मेट्रो बनवली, सबमरीनचा देखावा केला आणि आज इथे आपण एक स्वप्नलोक की प्रकृती जर आपण सुंदर ठेवली तर ती प्रकृती आपल्याला कशी एक स्वप्नलोकासारखी दिसेल, तर त्याचा एक देखावा आपण इथे सादर केलेला आहे। त्याच्याचबरोबर यावर्षी जसा आझादीचा अमृत महोत्सव आहे, आझादीचा अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये आम्ही राष्ट्रसेवेचा अमृत महोत्सव म्हणून राष्ट्रीय सेवक संघांनी जे सेवा कार्य केलेली आहेत गेली 75 वर्ष त्याचं सादरीकरण आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आपण करतो आहे राजगरब्याचा, तो पण याच्याबरोबर सगळ्या परिवारासकट सगळे त्याचा आस्वाद घेत आहेत। तर अशा रीतीने इथे हा एक भरपूर मनोरंजनाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर 25 व्यंजनाचे स्टॉल्स पण आपण इथे ठेवलेले आहेत, असा भरपूर मनोरंजक कार्यक्रम आपण इथे विदर्भवासियांसाठी नागपूरवासियांसाठी घेऊन आलेलो आहे। अथक परिश्रमानंतर साकारण्यात आलेल्या या मंडपात शिरतात साक्षात स्वर्गलोकात प्रवेश केल्याची अनुभूती भाविकांना होत आहे। विशाल देवकर, लोकल 18, नागपूर।